नमस्कार मित्रांनो आज आपण सरस्वती पूजनासाठी सरस्वती यंत्र कसे काढावे हे बघणार आहोत आता पाटावर आपण खडूच्या मदतीने सरस्वती यंत्र काढून घेतले आहे आणि त्यावर रांगोळी आपण गिरवणार आहोत तर रांगोळी जशी गिरवली जाईल त्याप्रमाणे आपण शिकू शकतात की सरस्वती यंत्र कसे काढावे आजूबाजूचा जो आवाज होतो होतोय त्याबद्दल मी क्षमा मागतो आपली पण तेवढं ॲडजस्ट करा दसरा म्हणलं की सरस्वती पूजन हे आलंच आणि त्यासाठी सरस्वती यंत्र जर आपल्याला व्यवस्थितपणे काढता आलं तर आपल्या मनाला खूप आनंद मिळतो आणि सरस्वती मातेची प्रार्थना करण्याची संधी मिळते आणि हे खडूनही काढून घ्यावं आधी कारण आपल्याला हे जे त्रिकोण आहेत हे, हे त्रिकोण एकमेकांना व्यवस्थित इंटरसेक्ट झाले पाहिजे यासाठी आपण जर पट्टी आणि खडूच्या मदतीने जर ते यंत्र आधी काढून देऊन घेतले तर हे खूप आपल्याला मदत होते आणि हे यंत्र नक्की प्रत्येकाच्या घरामध्ये असावं दसऱ्याच्या दिवशी या यंत्राची पूजा करावी आपल्याबरोबर आपण जशी वाहनांची पूजा करतो आपल्या पाठ्यपुस्तकांची पूजा करतो त्याबरोबर जर हे यंत्र काढून जर पूजा केली तर आपल्याला नक्की सरस्वती मातेची कृपा प्राप्त होते तुम्ही हे सात त्रिकोण पाच त्रिकोण अशा विविध प्रकारात ते काढू शकतात जेवढे त्रिकोण वाढत जातील तेवढी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे त्यावेळेस ते अतिशय सुंदरपणे येईल तर हा पहिलाच प्रयत्न होता या पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय सुंदर असं सरस्वती यंत्र काढलेलं आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची रंगसंगतीसुद्धा करू शकता आणि झेंडूची फुलं आलेली असतात बाजारामध्ये त्याच्यामुळे याची सजावट करणे पण अतिशय सोपे होऊन जाते आणि मग असाचा असा पाठ आपण देवघरापाशी ठेवून आपले जे पाठ्यपुस्तक आहे आपले जे टूल्स वगैरे आहे जसे की समजा आता तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहे तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर ते तुम्ही ठेवून सर्व पूजा करू शकता पूर्ण नऊ दिवस नवरात्रामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या देवींच्या रूपांची पूजा करतो तर आज सरस्वती मातेचा सुद्धा दिवस आहे तुम्हाला ही खडूने गिरवलेली रांगोळीची आयडिया कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कळवा आणि आमच्याकडून जरी काही चुकले असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या सर्वांना शुभ दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम